अभिमानाचा व सन्मानाचा दिवस आहे. स्टेजवर उपस्थित सर्व मान्यवर, गावातील सर्व मंडळी, शाळेचे गुरुजन व पालक व समोर बसलेले माझे मित्र मैत्रिणी. पाणी न होतो नद्या किसकावती, आसू न होतो आखे किसकावती, दिल न होतो धडकन किसकावती, अगर हम वतन के काम न आए तो जिंदगी किसकावती. भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या जीवाची बाजी लावली, प्राणांची आहुती दिली, बलिदान दिलं, त्यांचा आज सन्मान करण्याचा दिवस आहे, त्यांचा आज स्मरण करण्याचा दिवस आहे. हा दिवस लोकशाही, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या मूल्यांची आठवण करून देतो. ज्यांनी ही कल्पना केली की आपला राष्ट्र कसं असलं पाहिजे, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांना आपण राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतो, त्यांचा आज स्मरण केलं पाहिजे. आपल्या भारताने राज्यघटना स्वीकारली व चैतन्यशाली लोकशाही न्याय समाजाचा पाया घातला. त्या क्षणाचे प्रतीक म्हणजे आजचा दिवस. न पूछो जमाने से क्या हमारी गाणी, हमारी पहचान सिर्फ यही है हम हिंदुस्तानी. हा दिवस साजरा करताना आपण आपले यश अवश्य जपले पाहिजे, त्याचबरोबर आपण आपल्या आव्हानांचा सामना केला पाहिजे. तंत्रज्ञान ते अवकाश संशोधन, आरोग्य ते शिक्षण, या विविध क्षेत्रात भारताने खूप प्रगती केली, तरी देखील कायम भासणारी असमानता आणि त्या असमानतेची तफावत करून काढणे, सर्वसमावेशक प्रगती करणे हे आमचे कर्तव्य आहे. देशाने तुमच्यासाठी काय केलं हे विचारण्यापेक्षा तुम्ही देशासाठी काय करत आहात हे स्वतःला विचार. म्हणूनच शेवटी एवढं म्हणे, या भारत मातेला वंदन करूया, या भारत मातेला वंदन करूया. भारताला जगातील सर्व संपन्न राष्ट्र बनवण्यासाठी कटिबद्ध होऊया. वंदे मातरम, वंदे मातरम.